सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1437 नव्या रुग्णांची नोंद. दिवसभरात 306 रुग्णांना डिस्चार्ज. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 31.10%. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, खंडाळा, खटाव हे तालुके हॉटस्पॉट झाले असून या ठिकाणी प्रशासन सतर्क झाले आहे. अनेक गावांमध्ये जनता कर्फ्यू लागू केला असून गावाबाहेरील लोकांना गावबंदी केली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन केले आहेत. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. बाधित व मृत्यूंच्या संख्येने कहर केला असून कमी वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर बनत चालल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील 4620 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 1437 बाधित आढळलेत. तर दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 306 नागरिकांना घरी सोडण्यात आले. आज सकाळी बाधित आलेल्या 1437 रिपोर्टची सविस्तर माहिती सायंकाळी पहा मुक्तागिरी न्यूजवर.